नमस्कार भावी पोलीस मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्टडी या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेकरिता लेखी परीक्षेमध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे त्या विषयांमध्ये कोणकोणते सब टॉपिक्स आहेत सामान्य ज्ञान या विषयामधील भारतीय राज्य घटना या घटकावर आधारित संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेकरता तयारी करत आहेत त्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला माझ्या या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्य घटना या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नांचा अगदी सखोलपणे अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ घालवता सुरू करूया आपण आजचाही व्हिडिओ लेक्चर भारतीय राज्य घटना याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत या भारतीय राज्यघटनेचा समावेश केलेला आहे सामान्य नागरिकाला राज्यघटनेविषयी जी माहिती आवश्यक असते त्यावरच परीक्षेत प्रश्न विचारले जातात राज्य घटनेचा इतिहास राज्य घटनेची निर्मिती राज्य घटनेची ठळक वैशिष्ट्ये तसेच इतर देशांच्या घटनेशी असलेला साम्य किंवा त्यातील वेगळेपणा तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार व त्यांची कर्तव्ये केंद्र व राज्यातील संबंध तसेच राष्ट्रपती व इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड कशा प्रकारे केली जाते त्यांच्या कार्यपद्धती काय असतात त्यांचे अधिकार काय असतात विविध आयोग घटना दुरुस्त्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व घटकांचा भारतीय राज्य घटना या चॅप्टरमध्ये समावेश होतो चला तर मित्रांनो राज्य घटना या प्रकरणातील पुढील घटकांचा आता आपण अभ्यास करूया राज्य घटना या दिलेले आहेत तर त्यामध्ये पहिला घटक आहे राज्य घटनेची वैशिष्ट्ये घटनेची उद्देश पत्रिका मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये राज्य मार्गदर्शक तत्वे राज्यसभा व लोकसभा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळ त्यानंतर केंद्र व राज्य संबंध भारतीय न्याय व्यवस्था आणि बानी लोकसेवा आयोग नियंत्रणाची उपकरणे घटना दुरुस्ती आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्यानंतर आपण सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो प्रत्येक लेक्चर मध्ये चाप्टर आणि त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आता आपण सराव करणार रा आहोत राज्य घटना या प्रकरणातील पहिला घटक आहे राज्य घटनेची वैशिष्ट्ये मित्रांनो कॅबिनेट मिशन या योजनेप्रमाणे जुलै एकोणीशे शेहेचाळीस मध्ये प्रांती कायदे मंडळातर्फे संविधान सभा निर्माण झाली पण ती संविधान सभा सार्वभौम नव्हती व विधानसभेतही त्याचे जनप्रतिनिधी नव्हते त्यानंतर म्हणजेच चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी एका ठरावानुसार संविधान सभा सार्वभौम झाली घटना समितीचे अध्यक्ष डॉ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटनेच्या मसुदा समितीची नेमणूक केली मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना पास करण्यात आली व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून पा ती अंमलात आली त्यामुळे सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो बघा मित्रांनो आपल्याला सव्वीस जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं कारण असं आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना पास करण्यात आली परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ती अंमलात आणण्यात आली म्हणून त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो चला तर आता बघूया आपण राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये त्यामध्ये पहिला आहे लिखित आणि विस्तृत राज्यघटना भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती आहे तर ती आहे आपल्या भारताची राज्यघटना या राज्यघटनेमध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे व दहा परिशिष्टे आहेत ती एकूण बावीस विभागामध्ये विभागलेली आहेत त्यानंतर बघा सार्वभौम घटना व मंडळाद्वारे निर्मिती भारताची राज्यघटना ही परंपरेने तयार झालेली नसून सार्वभौम घटना मंडळातर्फे तिची निर्मिती करण्यात आलेली आहे तर त्यासाठी घटना समितीला एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आता हाही मुद्दा आपल्या लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की घटना समितीला किती कालावधी लागला तर एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस असा कालावधी लागलेला आहे तिसरा मुद्दा आहे संसदीय शासन व्यवस्था भारताने संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे भारतीय संसदीय पद्धती ही इंग्लंड संसदीय पद्धती प्रमाणे कार्यरत असते पण ती पूर्णतः इंग्लंड सारखी नाहीये म्हणजे बघा की आपली जी शासन व्यवस्था आहे तर ती सांसदीय पद्धतीची आहे परंतु इंग्लंड सारखी संसदीय पद्धती नाही हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर यामध्ये भारताची राज्यघटना लिखित आणि विस्तृत स्वरूपाची सर्वात मोठी राज्यघटना आहे त्यासाठी दोन वर्षे आणि अकरा महिने आणि अठरा दिवस लागलेले आहे तसेच भारताची शासन व्यवस्था ही संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर चौथा मुद्दा आहे संघ राज्य पद्धती भारत हे अनेक प्रांताचे व संस्थांचे मिळून बनलेले एक संकीर्ण राज्य आहे लिखित संविधान आहे सर्वोच्च न्यायालय शक्तिशाली केंद्र यामुळे राज्य घटनेचा प्रकार संघराज्याचा आहे पण आत्मा एक स्वरूपाचा आहे असे म्हणता येईल म्हणजेच भारतीय संविधान हे पूर्णता संघात्मक किंवा पूर्णता एकात्म नसून या दोन्हीचे मिश्रण आहे ही एक आपली वैशिष्ट्य आहे संघ राज्य पद्धती त्यानंतर पाचवा मुद्दा आहे अंशता परिवर्तनीय आणि अंशता परिदृढ राज्यघटना मित्रांनो भारतीय संविधान हे इंग्लंड प्रमाणे परिवर्तनीय नाही किंवा अमेरिकेप्रमाणे परिदृढही नाही तर काही बाबतीत ते परिदृढ व काही बाबतीत परिवर्तनीय आहे हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सहावा मुद्दा आहे एकेरी नागरिक अमेरिका स्वित्झरलँड या सारख्या देशांमध्ये संघ राज्याचे आणि घटक राज्याचे असे दुहेरी नागरिकत्व आढळून येते पण भारतामध्ये कोणत्याही घटक राज्यातील व्यक्तीला एकेरी नागरिकत्व दिलेले नाही त्यामध्ये धर्म जात या यासारख्या आधार कोणतेही भेदभाव केला जात नाही बघा मित्रांनो अमेरिका आणि स्वित्झरलँड सारख्या देशांमध्ये संघ राज्याचे वेगळे नागरिकत्व दिले जाते आणि घटक राज्यांचे वेगळे नागरिकत्व दिले जाते म्हणजे किती राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि देशाचं वेगळं नागरिकत्व तर अशा प्रकारे आपल्याकडे फक्त भारतीय हे एकमेव नागरिकत्व दिले जाते तर पुढे बघूया भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे धर्माला विरोध करणे असा नसून धर्म तटस्था व सर्व धर्मियांना समान वागणूक याचा अर्थ आहे धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असून धार्मिक आधारावर कोणत्याही सामाजिक कोणत्याही कार्यात भेदभाव तो करू शकत नाही म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य आहे हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आठवा घटक आहे इतर देशातील राज्यघटनांचे समिश्रण मित्रांनो अनेक देशातील राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टींचा समावेश भारतीय राज्यघटनेत केला गेला आहे संसदीय पद्धती आपण इंग्लंडकडून घेतलेली आहे संघ राज्य ही आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे अधिकारांची समजवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलिया नीती निर्देशक तत्वे आर्यलन या देशातून घेतलेली आहेत मूलभूत हक्क अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहेत अशा अनेक संकल्पना घेऊन त्यात भारतीय परिस्थितीला अनुसरून परिवर्तन करून राज्यघटनेत समावेश आपण केलेला आहे पुढचा आणि महत्वाचा मुद्दा आहे मूलभूत अधिकार मूळ राज्य एकूण सात अधिकारांचा समावेश होतो पहिला स्वातंत्र्याचा दुसरा समानतेचा तिसरा संस्कृती व शिक्षणाचा अधिकार सहावा न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार व संपत्तीविषयक अधिकार पण चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीविषयक अधिकार रद्द करण्यात आल्यामुळे आता सध्या मूलभूत अधिकारांची संख्या ही सहा झाली आहे त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे नीति निर्देशक तत्वे काही आदर्श तत्वांचा स्वीकार करणे संविधान निर्मात्यांना इष्ट वाटले पण परिस्थितीमुळे त्यांचा समावेश मूलभूत करता आला नाही अशा तत्वांचा समावेश नीती निर्देशक तत्वात केला गेला ही राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानंतरचा मुद्दा आहे स्वतंत्र आणि दुहेरी न्यायपालिका न्याय, न्याय मंडळाच्या सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली घटक राज्यातील उच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली राज्यातील दुय्यम न्यायालय तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्ती वय पासष्ट वर्षे असून त्याला महाभियोगाद्वारेच केले जाते त्यानंतर इतर वैशिष्ट्य निरंकुशवाद उदारवाद आणि समाजवादाचे मिश्रण त्यानंतर लोककल्याणकारी राज्य त्यानंतर जननिर्मित संविधान मित्रांनो राज्यघटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणावर आधारित सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आता आपण अभ्यास करणार आहोत तर आपला पहिला प्रश्न आहे भारताने राज्यघटनेचा स्वीकार टिंबटिंब रोजी केलेला आहे तर पहिला पर्याय आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास दुसरा पर्याय आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास तिसरा पर्याय सव्वीस डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास आणि चौथा पर्याय आहे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास तर थेरीमध्ये अभ्यासल्याप्रमाणे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास तर पर्याय क्रमांक अ आपला बरोबर येईल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे टिंबटिंब या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली तर पर्याक्रमांक एक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस क्रमांक दोन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास क्रमांक तीन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याक्रमांक चार आहे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास तर अभ्यास केल्याप्रमाणे क्रमांक दोन बरोबर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक तीन हा भारताचा स्वातंत्र्य दिन होय खाली चार पर्याय दिले आहे पहिला पर्याय आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दुसरा पर्याय आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस तिसरा पर्याय आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास चौथा पर्याय पंधरा एप्रिल एकोणीशे सत्तेचाळीस तर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक अ प्रश्न क्रमांक चार आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक अ आहे पंडित मोतीलाल नेहरू पर्याय क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक क, क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक ड पंडित जवाहरलाल नेहरू <laughs> मित्रांनो आपण अभ्यास केल्याप्रमाणे पर्याय क्रमांक बरोबर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतर पाचवा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे टिंबटिंब होते पर्याय क्रमांक एक घटना समितीचे अध्यक्ष होते पर्यायक्रमांक दोन घटना समितीचे सदस्य नव्हते पर्यायक्रमांक तीन घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पर्यायक्रमांक चार घटनेच्या कायदा समितीचे अध्यक्ष होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक तीन घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना ही जगातील राज्यघटना आहे क्रमांक एक सर्वात मोठी पर्याक्रमांक दोन सर्वात लहान लिखित पर्याक्रमांक तीन सर्वात मोठी अलिखित पर्याक्रमांक चार सर्वाधिक परिवर्तनीय या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वात मोठी लिखित त्यानंतरचा प्रश्न आहे हे भारतीय संविधानाचे दोन भाग आहेत पर्याक्रमांक एक लिखित व अलिखित पर्याक्रमांक दोन परिवर्तनीय व परिदृढ पर्याक्रमांक तीन कायदेशीर व कायदेबाह्य पर्याक्रमांक चार संघीय व राज्य पर्याक्रमांक दोन परिवर्तनीय व परिदृ हे बरोबर आहे हे भारतीय संविधानाचे दोन भाग आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला मी एक संदेश देत आहे पर्यावरणाचं संरक्षण करा झाडे लावा झाडे जगवा